राज्यात काल अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली तेलगावातील एका झाडावरती वीज कोसळल्यानं झाडाला आग लागल्याची घटना घडली बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथे काल गारांचा पाऊस झाला परभणीतही आज सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली या पावसामुळे शेतीतील काढणीला आलेली ज्वारी गहू हरभरा यासारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूरसह परिसरातही आज रिमझिम पाऊस झाल्याचं वृत्त आहे सांगली जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह पावसानं जोरदार तडाखा दिला रात्री एक वाजेनंतर सुमारे तासभर पावसानं धुमाकूळ घातला काही ठिकाणी गारपिटीही झाल्या अचानक पडलेल्या पावसामुळे शेतीतील उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे यावेळी अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता नांदेड शहरातही काल मध्यरात्रीनंतर विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला